नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे या पेपरमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील तर सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची लोकशाही आहे भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची लोकशाही आहे तर विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये अप्रत्यक्ष लोकशाही या प्रकारची लोकशाही आहे प्रश्न क्रमांक दुसरा पाहुयात पिट्स इंडिया हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर झालेला कायदा आहे पीट्स इंडिया हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर झालेला कायदा आहे विद्यार्थी मित्रांनो पीट्स इंडिया हा कायदा सन सतराशे चौऱ्याऐंशी या वर्षी तो मंजूर झालेला कायदा आहे प्रश्न क्रमांक तिसरा पाहुयात दुसरी गोलमेज परिषद खालीलपैकी कोणत्या वर्षी भरली होती दुसरी गोलमेज परिषद खालीलपैकी कोणत्या वर्षी भरली होती तर विद्यार्थी मित्रांनो दुसरी गोलमेज परिषद सन एकोणीशे एकतीस या वर्षी ती भरली होती प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात विधायक या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे विधायक या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे तर विधायक या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द विघातक या ठिकाणी आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाचवा पाहूया विशाखा या लेखक खालीलपैकी कोण आहेत विशाखा या काव्य संग्रहाचे खालीलपैकी कोण आहेत तर विशाखा या काव्यसंग्रहाचे वि वा शिरवाडकर हे विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक सव्वा पाहूयात महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर हा केला जातो महाराष्ट्र राज्यामध्ये दगडी कोळशाचा उपयोग खालीलपैकी कशासाठी केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो दगडी कोळशाचा उपयोग हा औष्णिक विद्युत ऊर्जा यांच्यासाठी दगडी कोळशाचा उपयोग हा केला जातो प्रश्न क्रमांक सातवा पाव्यात जिल्हा परिषद यांचे सचिव खालीलपैकी कोण असतात जिल्हा परिषद यांचे सचिव खालीलपैकी कोण असतात तर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषद यांचे ते सचिव असतात प्रश्न क्रमांक आठवा अपाव्यात भारत छोडो आंदोलना खालीलपैकी कोणत्या ठिकाणापासून सुरुवात झाली होती भारत छोडो आंदोलन यांना खालीलपैकी कोणत्या ठिकाणापासून सुरुवात झाली होती तर भारत छोडो आंदोलन यांची सुरुवात मुंबई या शहरापासून झाली होती प्रश्न क्रमांक नववा पाह्यात महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये तुफान सेना स्थापन करण्यात आली होती महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुफान सेना स्थापन करण्यात आली होती तर तुफान सेना ही सातारा या जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आली होती प्रश्न क्रमांक दहावा पाहूयात केरळ मधलं खालीलपैकी कोणतं एक अभयारण्य आहे जे हत्तींसाठी प्रसिद्ध आहे केरळ मधलं खालीलपैकी कोणतं एक अभयारण्य आहे जे हत्तींसाठी प्रसिद्ध आहे तर हत्तींसाठी पेरियार हे अभयारण्य केरळमधलं ते प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक अकरावा मराठी भाषेचे पानिणी असे खालील कोणास म्हणतात मराठी भाषेचे पाणी असे खालील कोणास म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पानिणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक बारावा पाहूयात कोणत्या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते खालीलपैकी कोणत्या एका शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते तर सिलिकॉन व्हॅली म्हणून बेंगलोर या शहराला ओळखले जाते प्रश्न क्रमांक तेरावा पाहूयात झिरो माइल्स हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे झिरो माइल्स हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे तर झिरो माइल्स हे ठिकाण नागपूर या शहरामध्ये आहे प्रश्न क्रमांक चौदावा पाहूया भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमाच्या अंतर्गत प्रत्येक नागरिकांची मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमाच्या अंतर्गत प्रत्येक नागरिकांची मूलभूत कर्तव्य ही दिलेली आहेत मूलभूत कर्तव्य तर विद्यार्थी मित्रांनो मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेच्या कलम अ मध्ये ती दिलेली आहेत प्रश्न क्रमांक पंधरावा पाहूयात महाराष्ट्र राज्य, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे सी आय डीचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर सी आय डीचं मुख्यालय पुणे या शहरामध्ये आहे प्रश्न क्रमांक सोळावा पाहूयात क्षीर या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा सा आहे क्षीर या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे क्षीर तर क्षीर या शब्दाचा ऑप्शन क्रमांक दोन दूध या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक वा पाव्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सन एकोणीसशे चार मध्ये खालीलपैकी कोणती संघटना स्थापन केली होती स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सन एकोणीसशे चार मध्ये खालीलपैकी कोणती संघटना स्थापन केली होती तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आहे सावरकर यांनी अभिनव भारत ही क्रांतिकारकाची संघटना सन एकोणीसशे चार मध्ये स्थापन केली होती प्रश्न क्रमांक अठरा बापा साने गुरुजी यांचं संपूर्ण नाव खालीलपैकी काय होतं साने गुरुजी यांचं संपूर्ण नाव खालीलपैकी काय आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आहे पांडुरंग सदाशिव साने हे साने गुरुजीचं संपूर्ण नाव आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पाव्या गोतावळा ही कादंबरी बेकी कादंबरी आहे गोतावळा ही एक कादंबरी आहे कादंबरी बेकी कादंबरी आहे तर गोतावळा ही कादंबरी आनंद यादव यांची ती एक कादंबरी आहे प्रश्न क्रमांक वीस पाव्यात द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना झालेली आहे तर द्वैभाषिक मुंबई स्थापना नोव्हेंबर सन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकेवीस पाहूयात भुसावळ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे भुसावळ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे तर भुसावळ हे शहर तापी नदीच्या काठावर आहे बावीस पाहूयात भंडारधरा हे धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे भंडारधरा हे धरण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर भंडारदरा हे धरण अहमदनगर जिल्ह्यामधलं ते एक महत्वपूर्ण धरण आहे प्रश्न क्रमांक तेवीस पाहूयात खालीलपैकी कोणत्या एका पदार्थाचा समावेश मसाल्याचे पदार्थ यांच्यामध्ये होत नाही खालीलपैकी कोणत्या एका कोणत्या एका पिकाचा समावेश मसाल्याचे पीक यांच्यामध्ये होत नाही तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार तंबाखू पीक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात श्रीरामपूर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे श्रीरामपूर हे खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे तर श्रीरामपूर हे ठिकाण मोसंबी या फळासाठी ते प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक पंचवीस पाहूयात कोराडी औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे कोराडी औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर कोराडी नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सव्वीस पाहूयात महाराष्ट्रामध्ये डोलोमाइटचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये डोलोमाइटचे साठे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहेत तर डोलोमाइट साठे महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने ते आढळतात प्रश्न क्रमांक सत्तावीस पाव्यात प्रतापगड सज्जनगड मकरंदगड हे महाराष्ट्रामधले किल्ले खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहेत प्रतापगड सज्जनगड मकरंदगड हे किल्ले महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहेत तर ते सर्व किल्ले सातारा या जिल्ह्यामधले किल्ले आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पाव्या पुणे ते बारामती यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो पुणे ते बारामती यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो तर पुणे ते बारामती यांच्या दरम्यान दिवा हा घाट लागतो प्रश्न क्रमांक एकोणतीस पाव्यात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन्स म्हणजेच मेल्ट्रॉनचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे मेल्ट्रॉन तर मेल्ट्रॉनचं मुख्यालय हे मुंबई या शहरामध्ये आहे प्रश्न क्रमांक तीस पाहूयात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सन एकोणीशे अठ्ठ्याण्णव या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकतीस पाहूयात नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट नारी ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक पुणे शहर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बत्तीस पाव्यात काटेपूर्णा नळगंगा या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत काटेपूर्णा नळगंगा या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तर काटेपूर्णा नळगंगा या नद्या पूर्णा नदीच्या त्या प्रमुख उपनद्या आहेत प्रश्न क्रमांक तेहतीस पाव्यात महाराष्ट्र राज्याला एकूण किती राज्यांच्या सीमा भेटलेल्या आहेत महाराष्ट्र राज्याला एकूण किती राज्यांच्या सीमा भेटलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो एकूण सात राज्य आहेत सहा राज्य आहेत आणि एक संघराज्य प्रदेश आहेत प्रश्न क्रमांक चौतीस पाव्यात कोल्हापूर रत्नागिरी रायगड या तीन जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या खनिजाचे साठे आहेत तर या सर्व तीन जिल्ह्यामध्ये बॉक्साईडचे साठे आहेत प्रश्न क्रमांक पस्तीस पाहूयात संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र जवाहरनगर नगर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र जवाहरनगर नगर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर जवाहरनगर संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक छत्तीस पाव्यात महाराष्ट्राचा राज्यप्राणी खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचा राज्य प्राणी तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन शेकरू महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा उपग्रह दळवळण केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे उपग्रह दळवळण केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर उपग्रह दळवळण केंद्र आरबी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अडतीस पाहूयात कोकणामध्ये अगदी दक्षिणेकडे असलेली नदी खालीलपैकी कोणती आहे कोकणामध्ये अगदी दक्षिणेकडे असलेली नदी खालीलपैकी कोणती नदी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार तेरेखोल नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात धुळे व नंदुरबार हे जिल्हे खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेले आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार तापी नदी या ठिकाणी आपले योग्य हो उत्तर असेल प्रश्न क्रमांक चाळीस पाहुयात पानझडी वृक्षाची आरण्य खालीलपैकी कोणता एका ठिकाणी आढळतात पानझडी वृक्षाची आरण्य खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आढळतात त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विदर्भ या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पुढचा पाहुयात प्रिन्स ऑफ वेल्स हे म्युझियम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे प्रिन्स ऑफ वेल्स तर प्रिन्स ऑफ वेल्स हे मुंबई या शहरामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहूया अलिबाग हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे अलिबाग हे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे अलिबाग तर अलिबाग हे रायगड जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे पुढचा प्रश्न पाहूया भिरा प्रवाह हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे भिरा अवजल प्रवाह तर विद्यार्थी मित्रांनो व्हिरा अवजल प्रवाह हा रायगड जिल्ह्यामधला तो एक महत्वपूर्ण प्रकल्प आहे हा प्रश्न क्रमांक चौवेचाळीस पाहूयात कृष्णा आणि कोयना यांचा प्रीती संगम हा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये होतो तर यांचा संगम हा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये होतो पुढचा प्रश्न पाहूयात कोल्हापूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे कोल्हापूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे तर कोल्हापूर हे शहर पंचगंगा या नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहुयात रंगकाळा हा तलाव महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये रंगकाळा हा तलाव तर रंकाळा हा तलाव कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये रंकाळा हा तलाव आहे पुढचा प्रश्न पाहूयात गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार खालीलपैकी कोणत्या वर्षी बांधण्यात आले होते गेटवे ऑफ इंडिया तर गेटवे ऑफ इंडिया भारताचं प्रवेशद्वार सन एकोणीसशे अकरामध्ये मध्ये ते बांधण्यात आले होते पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रामध्ये रेड्डी हे बंदर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे रेड्डी हे बंदर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर रेड्डी हे बंदर ऑप्शन क्रमांक तीन आहे सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूयात महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या एका जिल्ह्याची सीमा ही गोवा या राज्याला संलग्न आहे तर गोवा या राज्याला ऑप्शन क्रमांक दोन सिंधुदुर्ग जिल्ह्यात सीमा ती लागून आहे प्रश्न क्रमांक पन्नास पाहूयात फिल्म अँड दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर फिल्म आणि दूर दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र हे पुणे या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक एक पाहूयात कालिकत हे बंदर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे कालिकथ हे बंदर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला एक सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन करायचं आहे टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे